नमस्कार मित्रांनो, एजू सपोर्ट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध प्रकारचे विषय हाताळत आहोत, त्यापैकीच एक एज्युकेशनल रिसर्च। तर एज्युकेशनल रिसर्चच्या संदर्भामधील टर्मिनॉलॉजीजची सिरीज आपण या ठिकाणी तयार करत आहोत आणि प्रत्येक एपिसोडमध्ये किमान 5 टर्मिनॉलॉजीज आपण त्या ठिकाणी शिकणार आहोत। मित्रांनो, मला असं वाटतं की रोज आपण हे जे व्हिडिओज आहेत, छोटे छोटे व्हिडिओज आहेत, हे छोटे छोटे व्हिडिओज जर बघितले, त्याचा अभ्यास केला, तर मला निश्चितपणे असं वाटतं की आपल्या टर्मिनॉलॉजीज त्या ठिकाणी चांगल्या पक्क्या होऊ शकतील आणि मग जेव्हा केव्हा आपल्याला त्याचा वापर करायचा असेल त्यावेळी निश्चितपणे ते तुम्हाला उपयोगी पडू शकतात। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी एज्युकेशनल रिसर्च टर्मिनॉलॉजीजला सुरुवात करीत आहोत। पहिली टर्मिनॉलॉजी या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट अशी आहे, ए ब्रीफ समरी ऑफ अ रिसर्च प्रोजेक्ट अँड इट्स फाइंडिंग्स, ए समरी ऑफ अ स्टडी दॅट डिस्क्राइब्स इट्स मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स इन्क्लुडिंग मेजर रिझल्ट्स अँड कन्क्लुजन्स। मित्रांनो, यालाच मराठीमध्ये आपण गोषवारा असे म्हणतो। संशोधन प्रकल्प, कोणत्याही प्रकारचं संशोधन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस निश्चितपणे सुरुवातीला त्याचा त्या ठिकाणी आपल्याला अब्स्ट्रॅक्ट तयार करावा लागतो। पूर्ण संशोधन झाल्यानंतर थोडक्यामध्ये आपल्याला काय म्हणायचं आहे ते त्या ठिकाणी अब्स्ट्रॅक्टच्या माध्यमातून, म्हणजेच गोषवाऱ्याच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतं। म्हणजे कोणत्याही समोरच्या वाचकाला या संशोधन प्रकल्पामध्ये, या डिझर्टेशनमध्ये, या थेसिसमध्ये काय आहे हे लक्षात यायला पाहिजे, त्याकरता हा अब्स्ट्रॅक्ट असतो असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल। रिसर्च पेपर्स आपले असतात किंवा रिसर्च आर्टिकल्स असतात, त्या रिसर्च आर्टिकल्समध्ये देखील सुरुवातीला गोषवारा हा त्या ठिकाणी दिला जातो। मग संशोधन तुमचा एक पेपर असेल, त्या पेपरमध्ये किंवा आर्टिकलमध्ये साधारणपणे 100 ते 200 शब्दांपर्यंत गोषवारा त्या ठिकाणी दिला जातो आणि याच्यामध्ये मग संशोधनाचा हेतू, संशोधनाच्या पद्धती, संशोधनामध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचं सॅम्पल निवडलेलं आहे, आपलं पॉप्युलेशन काय आहे आणि त्यानंतर अनुषंगाने येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, मग त्याचे त्या ठिकाणी डेटा कलेक्शन टूल आपण कोणतं वापरलेलं आहे, आपले त्या ठिकाणी निष्कर्ष कसे निघाले, फाइंडिंग्स कुठले निघाले, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी अगदी थोडक्यामध्ये आपण कुठेतरी त्या पेपरच्या सुरुवातीला मांडतो, त्याला त्या ठिकाणी अब्स्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं। म्हणजे तो पेपरचा अब्स्ट्रॅक्ट झाला। ज्यावेळेस आपण संशोधन पूर्ण थेसिस म्हणतो त्या थेसिसचा अब्स्ट्रॅक्ट हा त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकतो, किंवा डेझर्टेशन असेल त्या डेझर्टेशनचा अब्स्ट्रॅक्ट आपण त्या ठिकाणी तयार करतो। तर मला असं वाटतं ही टर्मिनॉलॉजी तुमच्या निश्चितपणे लक्षात आली असेल। तर संशोधन प्रकल्प आणि त्यातील निष्कर्षांचा संक्षिप्त सारांश मुख्य निष्कर्षांसह दिलेला असतो, त्याच्या सर्व महत्त्वाचे पैलू जे आहे त्या पैलूंचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं असतं असं थोडक्यात आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। दुसरी टर्मिनॉलॉजी, ॲक्सेसिबल पॉप्युलेशन, द पॉप्युलेशन फ्रॉम विच द रिसर्चर कॅन रिअलिस्टिकली सिलेक्ट सब्जेक्ट्स फॉर अ सॅम्पल अँड टू विच द रिसर्चर इज एन्टायटल्ड टू जनरलाइज फाइंडिंग्स। म्हणजे ॲक्सेसिबल पॉप्युलेशनलाच आपण मराठीमध्ये सुलभ लोकसंख्या असं म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं नाही। त्याचं कारण असं आहे की ज्या लोकसंख्येपर्यंत संशोधक जाऊन पोहोचू शकतो ती त्याला ॲक्सेसेबल आहे, ॲप्रोचेबल आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं। ती इझिली ॲव्हेलेबल होऊ शकते, उपलब्ध लोकसंख्या असं आपण या ठिकाणी म्हटलं तरी वावगं होणार नाही। ही लोकसंख्या की ज्यामध्ये ज्यामधून संशोधक नमुन्यासाठी वास्तववादी माहितीदाता निवडू शकतो आणि ज्याच्यासाठी संशोधकाला निष्कर्षाचे सामान्यीकरण करण्याचे अधिकार असतात। तर मुद्दा या ठिकाणी असा आहे की ज्यावेळी आपण सोशल सायन्सेसमधले संशोधन कुठल्याही प्रकारचं करत असतो, उदाहरण द्यायचं झालं तर आपण सर्वे पद्धती निवडलेली असेल, सर्वेक्षण निवडलेलं असेल,
सर्वेक्षणासाठी आपल्याला जो नमुना लागतो, हा नमुना आपल्याला जे जी लोकसंख्या आहे, जी जनसंख्या आहे, पॉप्युलेशन आहे, त्या पॉप्युलेशनमधून निवडायचा असतो. आणि मग ह्या नमुन्याकडून आपल्याला त्या ठिकाणी ती माहिती गोळा करायची असते, म्हणून त्याला त्या ठिकाणी इन्फॉर्मर असं म्हटलं जातं किंवा माहितीदाता असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग हा जो माहितीदाता आपण निवडतो तो त्या पॉप्युलेशनमधला असतो, त्या लोकसंख्येमधला असतो. आणि म्हणून या माहितीदात्याने दिलेली माहिती जी असते ती माहिती त्याच्यावरती आपण जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष आपल्याला त्या पूर्ण लोकसंख्येला लावायचे असतात. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की सुलभ लोकसंख्या हा जो प्रकार आहे तो प्रकार निश्चितपणे असा आहे की ज्यामधून आपण नमुना निवडू शकतो आणि नमुन्यावरती जे आपल्याला निष्कर्ष मिळाले ते आपल्याला त्याचं सामान्यीकरण जे आहे ते तेवढ्या लोकसंख्येला करता येऊ शकतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये जनरलायझेशन असं या ठिकाणी म्हणतो. टर्मिनॉलॉजी आहे अकल्चरेशन. इट रेफर्स टू द प्रोसेस ऑफ अडॅप्टिंग टू अनदर कल्चर, पर्टिक्युलरली इन रेफरन्स टू ब्लेंडिंग इन विथ द मेजॉरिटी पॉप्युलेशन. म्हणजे या ठिकाणी एक उदाहरणच दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अॅन इमिग्रंट अडॉप्टिंग अमेरिकन कस्टम्स. साधारणपणे अमेरिकेतलं उदाहरण त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं नाही. तर अकल्चरेशन हा काय प्रकार आहे एक्झॅक्टली, ज्याला संस्कृती संवर्धन आपण म्हणूयात, संस्कृतीचं संवर्धन, संस्कृतीशी जुळवून घेणे असे त्याला त्या ठिकाणी थोडक्यात म्हणता येईल. म्हणजे दुसऱ्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया. आता हे कसं होतं एक्झॅक्टली, तर विशेषतः बहुसंख्य लोकसंख्येशी आपल्याला मिसळायचं असतं. म्हणजे इथे जे लोक त्या ठिकाणी मायग्रेट झालेले आहेत, स्थलांतरित झालेले आहेत, ते स्थलांतरित झालेले लोक जे तो देश जो आहे त्या देशातील जी काही सभ्यता आहे, संस्कृती आहे, त्या संस्कृतीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये स्थलांतरित होणारे जे लोक आहेत, इतर देशांमधून अमेरिकेमध्ये जातात, तर ते अमेरिकन लोक जशा पद्धतीने राहतात, वागतात, किंवा त्यांची जी काही प्रथा आहे, त्यांची जी काही संस्कृती आहे, ती संस्कृती ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतात, अडॅप्ट करण्याचा प्रयत्न करतात, आणि म्हणून त्याला अकल्चरेशन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अचीवमेंट टेस्ट, अन इन्स्ट्रुमेंट यूज्ड टू मेजर द प्रोफिशियन्सी लेवल ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन गिवन एरियाज ऑफ नॉलेज ऑर स्किल. याला मराठीमध्ये संपादन चाचणी असे म्हणतात. तर ज्ञान किंवा कौशल्य या दोन क्षेत्रातील, जे ज्ञान असू द्या किंवा एखाद्या क्षेत्रातलं कौशल्य असू द्या, त्या ज्ञानाचा किंवा त्या कौशल्याचा विचार करता व्यक्ती किती त्या ठिकाणी त्या प्रावीण्य मिळवते आहे, ही प्रावीण्याची पातळी मोजमाप करण्यासाठी म्हणून अचीवमेंट टेस्ट तयार केली जाते किंवा संपादन चाचणी तयार केली जाते. सो ज्ञान किंवा कौशल्याच्या दिलेल्या क्षेत्रातील व्यक्तीच्या प्रावीण्य पातळीचे मोजमाप करण्यासाठीचे वापरलेले साधन, इन्स्ट्रुमेंट म्हणजे साधन, तर अचीवमेंट चाचणी किंवा संपादन चाचणी हे एक प्रकारचं साधन आहे की ज्याद्वारे आपण एखाद्या क्षेत्रातील ज्ञान त्या माणसाचं, त्या व्यक्तीचं किती आहे हे मोजू शकतो, किंवा त्यांनी कौशल्य किती आत्मसात केलेलं आहे, किती प्राप्त केलेलं आहे, त्याची पातळी काय गाठलेली आहे हे आपण त्या ठिकाणी मोजू शकतो, त्याला अचीवमेंट टेस्ट असं म्हटलं जातं. मित्रांनो, आजच्या एज्युकेशनल रिसर्च टर्मिनॉलॉजीज पार्ट फर्स्ट मधली ही शेवटची व्याख्या आहे. ऍक्शन प्लॅन, ए प्लॅन टू इम्प्लिमेंट चेंज ॲज अ रिझल्ट ऑफ अन ॲक्शन रिसर्च स्टडी, म्हणजे त्याला मराठीमध्ये कृती आराखडा असं म्हटलं जातं. तर ज्यावेळी आपण कृती संशोधन करतो, कृती संशोधन करण्याच्या पूर्वी आपल्याला कृती संशोधनाचा एक आराखडा तयार करावा लागतो. म्हणून कृती संशोधन अभ्यासाच्या परिणामी बदलाची अंमलबजावणी करण्याची योजना म्हणजे कृती आराखडा होय किंवा कृती नियोजन होय. कृतीच्या योजना आपल्याला ते कृती संशोधन हाती घेण्याच्या आधी त्या ठिकाणी तयार करावं लागतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब एज्यू सपोर्ट चॅनल. थँक्यू सो मच.